नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नजर आमची, बातमी तुमची। अन्य राज्यापेक्षा दुसरी कोरोना लाट रोखण्यात महाराष्ट्र राज्याला यश। कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले पाहिजे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील। शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नगरसेवक माजी सिडको संचालक नामदेव भगत यांच्यावर पक्षाने राज्याचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली। त्यांचा प्रवेश व पदाची जबाबदारी दिली, मात्र कोरोनाच्या लाटेमुळे प्रवेशाचा कार्यक्रम मोठा होऊ शकला नाही। त्यामुळे त्यांचे व नवी राष्ट्रवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नवी मुंबईतील नामदेव भगत यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली। यावेळी आमदार शशिकांत शिंदे, नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे, युवा अध्यक्ष राजेश भोर, परिवहन समिती सदस्य राजू शिंदे, परिवहन समिती सदस्य किशोर पाटील, काँग्रेसच्या माजी नगरसेविका पूनम पाटील, मिथुन पाटील, हॅट्रिक माजी नगरसेविका व ब प्रभाग समितीच्या माजी सभापती इंदुमती भगत, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजू देशमुख, संजय ठाकूर, यशवंत ठाकूर, अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। कोरोनाची दुसरी मोठी लाट आली आहे। या लाटेला सरकार गंभीरतेने सामना करत आहे। अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्याची परिस्थिती सुधारत आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावर विचार करत असून पूर्वतयारी म्हणून प्रशिक्षित उपकरणांची तयारीसुद्धा केली आहे। कोरोनामुळं त्यांचं स्वागत आम्हाला अत्यंत मर्यादित स्वरूपात करावं लागलं आणि म्हणून त्यांच्या काही सहकाऱ्यांशी भेटण्यासाठी आज त्यांच्या घरी मुद्दामून मी आलो होतो। ज्यावेळी कोरोनाचं सगळं संपेल त्यावेळी त्यांचा पक्षाच्या मध्ये जे आगमन झाले त्याच्या बाबतीत विशेष एक कार्यक्रम आम्ही ठेवणारच आहोत। पण दरम्यानच्या काळात त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी भेटण्यासाठी आज इथं मी आलो होतो त्यांच्या घरी। कोरोनामध्ये दुसऱ्या राज्यांची जी अवस्था झालेली आहे ती बघितली तर महाराष्ट्राने अतिशय चांगली कामगिरी केली असंच आज पंतप्रधानांच्यापासून सगळे म्हणत आहेत। आपल्या महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णांची संख्या कमी व्हावी म्हणून सरकारही लॉकडाऊनसारखे निर्बंध घालायचा प्रयत्न करते, लोकही फार चांगलं सहकार्य देत आहेत। आणखीन काही दिवसाचा कालावधी गेला तर कदाचित या संख्या अजून कमी होईल। तिसरी लाट येणार आहे त्याच्याविषयी काय काय करायचं आहे याच्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर चर्चा करतायत, विचारविनिमय करतायत। मला खात्री आहे की तिसऱ्या लाटेच्या आधी आम्ही आणखीन प्रशिक्षित आणि उपकरणांसहित पूर्ण तयारीत राहू असं मला वाटतं आहे। पण आज दुसरी लाट आहे आणि तीही फार मोठी आहे, त्याचं गांभीर्य फार मोठं आहे। देशात अन्य ठिकाणी गंगा नदीमध्ये माणसांचा मृत्यू झाल्यावर नदीमध्ये प्रेत सोडून दिली अशी बातमी आपण गेल्या 2-4 दिवसात बघतो आहे। म्हणजे अतिशय वाईट अवस्था इतर राज्यात आहे, त्या मानाने महाराष्ट्राने बरंच सावरलेलं आहे। अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं ऑक्सिजनचा पुरवठा, औषधांचा पुरवठा करून यातनं आपल्या सगळ्या रुग्णांना बाहेर काढायचा आमचा प्रयत्न आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई। पुढील बातमीसाठी अपडेट रहा प्रबोधन दिशा। प्रबोधन दिशा न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा।